नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। भारतीय जनता पार्टीच्या 42व्या वर्धापना दिनानिमित्त बुधवारी शहरातील वसंत स्मृती कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजमामा भोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। वर्धापन दिनानिमित्त सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना लाईव्हच्या माध्यमातून मार्गदर्शन केले। त्यानंतर युवा मोर्चाचे कार्यकर्ते निखिल सूर्यवंशी यांच्या हस्ते सहपत्नीक सत्यनारायणाची पूजा करण्यात आली। यावेळी आमदार राजूमामा भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले। वर्धापन दिनानिमित्त दिनांक 6 ते 16 एप्रिल या कालावधीत सामाजिक समरसता सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। कार्यक्रमात शक्ती केंद्र प्रमुखांना नावांच्या फलकाचे वितरण करण्यात आले। त्यानंतर वाहनांवर पक्षचिन्हाचे स्टिकर लावून अभियानाची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। वंदे मातरम्, वंदे मातरम्, भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो। भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने मी सर्व कार्यकर्त्यांना जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो। आज मोदी साहेबांनी संबोधित केलं, 9 वाजेला भारतीय जनता पार्टीचा झेंडा वंदन झालं, या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात पण झालं आणि मला वाटतं 10 वाजता आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांनी आज कार्यकर्त्यांना पूर्ण भारतामध्ये संबोधित केलं की कार्यकर्ता संघटनेतून, मला वाटतं संघटनेतून कार्यकर्ता कसा घडतो हा एक प्रयत्न केला आणि संघटनेतून सेवा हा एक संदेश मला वाटतं पंतप्रधानांनी देण्याचं काम केलेलं आहे। आणि आज या निमित्ताने आज परत कार्यकर्ते सेवा हाच एक मालाटे विडा घेऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करतील। या भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेमध्ये खूप जुन्या कार्यकर्त्यांचं योगदान राहिलेलं आहे। म्हणजे जळगाव जिल्ह्यापासून असेल, इथे शंकर काका असतील, भैया पाटील असतील, मिनकी काका असतील, खूप कार्यकर्त्याचं नाव घेता येईल आपल्याला। तर अशा पूर्ण भारतामध्ये खूप जुने जनसंघापासून कार्यकर्त्यांचे इथे योगदान राहिलेलं आहे। मला वाटतं त्या कार्यकर्त्यांना मी आज नमन केलं आणि या माध्यमातून आज पुन्हा भारतीय जनता पार्टी सतत जनतेची सेवा करत राहील। अंत्योदय या समाजाचा शेवटचा घटक, याच्यापर्यंत जाऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न मला वाटतं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज पुन्हा आपल्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।